नवी मुंबई के सानपाड़ा में चल रहे सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल में आज से आउटडोर खेल का शुभारंभ हो गया। बीजेपी के युवा नेता दशरथ भगत ने आज यहां बैडमिंटन, वॉलीबॉल, चेस और शूटिंग समेत कई आउटडोर खेलों का उद्घाटन किया। उन्होंने खेल महोत्सव को सानपाड़ा के स्थानीय रहवासी और युवाओं तथा खेल प्रतिभाओं को प्रोत्साहित देने का जरिया बताया। 26 दिसंबर को स्पोर्ट्स फेस्टिवल का पुरस्कार वितरण होने वाला है। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई के सानपाड़ा में सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल की धूम मची है। कई दिनों से चल रहे इंडोर गेम्स के बाद आज यहां आउटडोर खेलों की शुरुआत की गई। युवा नेता निशांत भगत ने आज यहां बैडमिंटन, शतरंज, कैरम, शूटिंग जैसे तमाम आउटडोर स्पोर्ट्स का उद्घाटन किया। निशांत भगत ने कहा कि सोनखार स्पोर्ट्स और कल्चरल फेस्टिवल सानपाड़ा पामबीच क्षेत्र के युवाओं, छात्रों और नागरिकों के लिए उनकी प्रतिभा को निखारने और उनके कला गुणों को प्रोत्साहन देने का जरिया है। निशांत भगत ने खिलाड़ियों और नागरिकों के अच्छे प्रतिसाद पर भी खुशी जताई। दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी ही सोनखार स्पोर्ट्स एंड कल्चर असोसिएशनच्या माध्यमातून दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सोनखार नगरीमध्ये स्पोर्ट्स फेस्टिवल होत असतो आणि आज या ठिकाणी फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, चेस आणि आर्मी ट्रेनिंगचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे। 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत होणारे ह्या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये या भागातल्या नागरिकांनी विशेष करून सहभाग नोंदवावा आणि त्यासोबतच आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते एकदम सदृढ व्हावे म्हणून ह्या स्पर्धेचं औचित्य साधून आम्ही असं आवाहन केलेलं आहे की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, आपल्या आरोग्यासाठी आपण खेळावं म्हणून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं। आणि त्यासोबतच या स्पर्धेच्या निमित्तानं पावसाळ्यामध्ये जे काही जंगली झाडं वाढलेली असतात त्यासोबतच ग्राउंड खराब झालेला असतो, पावसापाण्यामध्ये ग्राउंडचं पूर्ण त्याचं लेवलिंग पूर्ण खराब झालेलं असतं आणि म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण परिसर जो केंद्र सरकारचं स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण जे चालू आहे त्याच्यामध्ये माझ्या प्रभागातल्या नागरिकांचंही योगदान असावं आणि म्हणून ह्या सर्व परिसराचं ह्या खेळाच्या निमित्तानं सर्व ग्राउंड साफसफाई करून नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई मिशनमध्ये आम्हीही सहभागी झालेलो आहोत आणि ज्या वेळेला नवी मुंबईचा देशामध्ये पहिला क्रमांक येईल त्यामध्ये आमचंही त्याच्यामध्ये काहीतरी योगदान होतं अशा ह्या सर्व अनुषंगाने ह्या स्पर्धेचं ह्या स्पोर्ट्स फेस्टिवलचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं लहान मुलांसहित ज्येष्ठ नागरिकांसहित सर्वजण एकत्र येऊन आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ह्या स्पर्धा आम्ही भरवत असतो आणि म्हणून विशेष करून मिनी मॅरेथॉनची स्पर्धा 26 तारखेला सकाळी 6:30 होणार आहे आणि म्हणून ह्या मिनी मॅरेथॉनमध्ये आपण रन फॉर स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं, त्यासोबतच सायकलिंगची स्पर्धा आहे, स्केटिंगची स्पर्धा आहे, योगा आपण योगा आणि मेडिटेशन 26 तारखेला ठेवलेलं आहे। मी सर्वच नागरिकांना आवाहन करीन खेळामध्ये जे खेळण्यामध्ये जे चांगले तरबेज आहेत ते लोक तर खेळतीलच परंतु एक आपल्या शरीराला सवय लागावी म्हणून 26 तारखेला होणारा योगा, 26 तारखेला होणारा मिनी मॅरेथॉन, स्केटिंग, सायकलिंग या सर्व स्पर्धेमध्ये सर्वांनीच सहभागी, त्याच्यामध्ये एंट्री फी नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फॉर्म भरून द्यायचा नाही आहे। सरसकट आपण स्वच्छ नवी मुंबई मिशन, रन फॉर स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी आपण सर्वांनी त्यासाठी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। बताते चले की सोनखार स्पोर्ट्स और कल्चरल फेस्टिवल बीजेपी नेता दशरथ भगत के मार्गदर्शन में और युवा नेता निशांत भगत के नेतृत्व में लगातार 6 सालों से आयोजित हो रहा है। इसमें कला, क्रीड़ा और सांस्कृतिक स्पर्धाओं समेत तमाम ऐसे आयोजन होते रहे हैं जो बच्चों, युवाओं और बुजुर्गों को प्रोत्साहन देते हैं। इसके लिए प्रतिभागियों ने भी सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल के आयोजकों का आभार जताया। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।